सायंकाळी तब्बल 3 तास पावसाच्या प्रचंड ढगफुटीसारख्या पावसात सातपूरमधील सोमेश्वर कॉलनीतील निगळमळ्यात निगळ कुटुंबियांच्या घरासमोरच असलेली महिंद्रा कंपनीच्या गोडाऊनची संरक्षक भिंतच कोसळल्याने अनेक नागरिकांचं प्रचंड नुकसान झाले होते। महिंद्राच्या या गोडाऊन लगतच निगळ कुटुंबियांच्या घरासह अनेक भाडेकरूंच्याही घरातील संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं। गोडाऊनच्या रिकाम्या जागेत प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यानं रात्री 8 सुमारास अचानक गोडाऊनची संरक्षक भिंत कोसळून पाण्याच्या लोढ्यांसह दगडही घरात घुसले। संसार साहित्याचे प्रचंड नुकसान झाले। पाण्याच्या वेगात घराबाहेरील दुचाकी वाहून गेल्या तर सौरभ निगळ यांचे लाखो रुपये किमतीचा संपूर्ण डीजेचा सेटच पाण्याच्या प्रचंड वेगात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर आमदार सीमाताई हिरे, नाशिकचे तहसीलदार अनिल दौंड यांनी पाहणी केली। निगळ कुटुंबियांकडून सर्व घटना समजून घेतली असता यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी येत्या 8 दिवसात महिंद्रा कंपनी प्रशासनाने सर्व नुकसान भरपाई करून द्यावी असा अल्टिमेटम दिला आहे। आणि या ठिकाणी भिंत कोसळली म्हणजे कुठे कुठे नुकसान झालं याचा आम्ही आढावा घेतला। त्यावेळेला आम्हाला असं समजलं की सातपूरमध्ये निगळमळा जो आहे तिथे खूप मोठी भिंत महिंद्रा कंपनीची होती, कंपाऊंड होती, ती पूर्णपणे अर्धी बाजू जवळपास कोसळलेली आहे। मग आता जर तुम्ही बघितलं तर सगळे दगडं तिथे पसरले म्हणजे लोकांना जायला यायला नसताना, परंतु ती भिंत कोसळलीनंतर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा फ्लो जो आला तो या त्यांच्या घरात आलेला आणि त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण घरात सगळं नुकसान झालेलं आहे। आज इथे आम्ही भेट देताना आमच्या मंडळाचे इथले अध्यक्ष भगवंत आकड आहेत, त्याचबरोबर रामहरी संभेराव आहेत, चारू आहेर आहेत, तहसीलदार डोंगे साहेब आहेत आणि आमचे सर्व या भागातले प्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत। आणि आज सुद्धा पाऊस चालू आहे आणि इथे खूप मोठी दुरावस्था झाली आहे। तातडीने जेवढं नुकसान या लोकांचं झालं त्याचा पंचनामा झाला पाहिजे, त्यांना नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे, त्याचबरोबर त्यांना अन्नधान्याची व्यवस्था इथे झाली पाहिजे याकरता आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आज इथे आलेलो आहोत। आता तिथे महिंद्रा कंपनीचे देखील हेड गोंडे म्हणून इथे येऊन गेलेले आहेत, त्यांना सुद्धा कंपनीची एक जबाबदारी म्हणून त्यांनी सुद्धा इथे लवकरात लवकर भिंतीचं काम करावं, त्याचबरोबर इथे जे काही इथं नुकसान झालेलं आहे या लोकांना अन्नधान्य पुरवण्याची व्यवस्था करावी अशा सर्व व्यवस्थांची इथे पाहणी करून जवळपास फक्त 8 दिवसाची मुदत आम्ही दिलेली आहे। 8 दिवसात तात्काळ या लोकांना मदत लवकरात लवकर देण्यात यावी याकरता आज इथे भेट आयोजित केलेली आहे। नाशिकचे तहसीलदार अनिल दौंड यांनीही या दुर्घटनाग्रस्त भागाचा पंचनामा केला असून पाण्याचा निसरा न झाल्यानं महिंद्रा कंपनीची भिंत कोसळल्यानं कंपनीला नोटीस बजावल्याचे तसेच या दुर्घटनेचा सविस्तर अहवाल नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याची माहिती दिली। या ठिकाणी नैसर्गिक नाल्यात वाहत आहे आणि ज्या ठिकाणी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने संरक्षित भिंत बांधलेली आहे त्या भिंतीला आउटलेट काढलेले आहेत, परंतु ते आउटलेट थोडे लहान प्रमाणात आहेत, त्याच्यामुळं पाणी तुंबून आणि दिनांक 8/9/2022 रोजी अतिवृष्टी म्हणजे कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, जवळजवळ 78 मिलीमीटर पाऊस 2 ते 3 तासांमध्ये पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची वाहतूक त्या ठिकाणी झाली आणि त्या भिंतीवर पाण्याचा दाब येऊन ती भिंत पूर्णपणे पडली आणि त्या भिंतीच्या शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घराला त्याच्यामुळे इजा झालेली आहे। त्या ठिकाणी आज पाहणी केली, तसं पंचनामा करून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येईल आणि जे काही तेथील रहिवासी आहेत त्यांच्या आरोग्याला किंवा तिथं राहण्यासाठी धोका होत आहे तर त्याबाबत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला जे काही उपाययोजना करणं गरजेचं आहे ते करण्यासाठी तात्काळ सूचना देण्यात येईल। निगळमळ्यातील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करताना आमदार सीमाताई हिरे, तहसीलदार अनिल दौंड, महिंद्रा कंपनी व्यवस्थापन समितीचे पवन दोंदे यांच्यासह भाजपाचे रामहरी संभेराव, भगवान काकड, चारुदत्त आहेर आदी उपस्थित। यांच्यासाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।